عالم ده ولا عالم ده ولا بيت مطلوبة هذه الوضع هي نصت درواجة من وائد وائد دستي هي دواجة सकाळचे 5:30 वाजले होते आणि मी माझ्यासाठी चहा बनवत होते. आईकडे लवकर जाग आला तर म्हटलं आपल्याकडे वेळ आहे तर थोडासा अभ्यास करू म्हणून मी चहा बनवत होते. आणि सकाळी उठून खरंच मस्त वाटतं. दिवस आपला दिवसाची जी काही प्रोडक्टिव्हिटी आहे ती वाढते. म्हणून ज्यांना ज्यांना स्टडी करायचा आहे त्यांनी सकाळी लवकर उठून जर का 1-2 तास जरी अभ्यास केला ना तर आपला दिवसभरातला खूप वेळ आपल्या यूजमध्ये येतो. आणि मी इथं चहासोबत बिस्किट शोधत होती तर आतलं मारी बिस्किट जे आहे तेच मी खाते कारण ते थोडं फिक्क असतं नाही तर गोड गोड काही खायची इच्छा होत नाही. आणि त्यानंतर मी करणार होती अभ्यास. तर अरण्याच्या जवळून जर आपण उठलो तर तोही उठून बसतो आणि खरंच मी अभ्यास करत बसलेच होते. थोड्याच वेळात तोही उठून बसला आणि मग परत झोपलाच नाही. त्याच्यामुळे माझा काही पाहिजे तसा अभ्यास झाला नाही. मग मी असंच वरवरचंच फक्त वाचत होते. काय करणार जेव्हा आपल्याकडे छोटा मुलगा असतो किंवा मुलं असतात तेव्हा असंच आपल्याला ॲडजस्ट करावं लागतं. काहीच सांगता येत नाही. आपण जे ठरवलेलं आहे त्या प्लॅनप्रमाणेच आपला पूर्ण दिवस जाईल की नाही आणि तो मोस्ट ऑफ द टाईम जातच नाही. आपण प्लॅन एक करतो आणि घडतं भलतंच. त्यानंतर दिवसभर तर काही मी शूट केलं नाही. त्यानंतर मी गेले होते संध्याकाळी. आमच्या पिंकीताईचा बड्डे होता तर एकाच गावात राहण्याचा हा फायदा आहे की जेव्हा जिथं पाहिजे तिथं आपण जाऊ शकतो. सो मी आईकडे आलेली आहे परंतु पिंकीताईचा बड्डे असल्यामुळे मग केक घेऊन मी गेले होते त्यांचा बड्डे सेलिब्रेट करायला. आणि इथं पाहे दोघं कार्टून बसलेले आहेत. कधी केक कापून आम्हाला भेटणाऱ्याची वाट पाहत. अरण्य म्हणत होता की बड्डे आहे पण बलून कुठं आहे. त्यांना बड्डे म्हणजे बलून हेच त्याचं समीकरण आहे. आणि इथं खूप चांगल्या प्रकारे आमची सगळी फॅमिली एकत्र आली. आमच्या मामी पण आल्या होत्या चिखलीवरून. सो हा सुमित आहे तो पण आला होता आणि सगळेजण आले होते आणि खूप मस्त पद्धतीने बड्डे सेलिब्रेट झाला. इथं मायलेखीचं प्रेम तुम्हाला उफाळून आलेलं दिसत असेल. तिचा बड्डे आहे त्याच्यामुळे जास्त लाड चालू होते. आणि खूप चांगल्या पद्धतीने आम्ही बड्डे सेलिब्रेट केला आणि त्यानंतर मग मी गेले घरी. 9:30 वाजले होते मला घरी जायला.
टेंशन नाही कोणाच खाऊन घ्या नसलेलं काळा केक अरे काय आज आमच्या फुलं व्हायचं सुमित कल्ला भेटला वाटते सुमित येईन कल्ला केला हे आमच्या चिखलीच्या मामी चिखलीच्या मामी आहेत चिखलीचा पैवल चिखलीचा पैवल हे कॉलेजची कॉलेजची इच्छीच आहे ते बाई इच्छीच आहे चला बड्डे करून आली त्यानंतर घरी आली आईकडे मग जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर आम्ही गेलो रात्री शेवळ्या काढून ठेवायला तर माझ्या आईकडे पापडांची शेवळ्यांची मशीन आहे पूर्ण व्हिडिओ मी शूट केला होता पण तो व्हिडिओ डिलीट झालेला आहे आधी एक पापडाचा सो आता तो काही मला दाखवता आला नाही पण माझ्या भावाच्या चॅनलवरती व्हिडिओ आहे सो ह्या आहेत शेवळ्या आणि आता आईने मशीन बंद केलेली आहे सो ह्या शेवटचं गिराईक होतं जबरदस्तीने त्यांनी तिथे पीठ ठेवून ते चालले गेले त्याच्यामुळे काढाव्या लागल्या नाही तर आईने मशीन बंद केली होती ती आता करणार नव्हती शेवड्या पण तिने एवढ्या मग केल्या आणि आता मात्र आम्ही खूप गिराईक परत पाठवले दोन तीन दिवसापासून कारण हे जे दिवस आहेत पावसाचे आहेत आणि आता कंटिन्यू काही गिराईक येत नाही त्यामुळे मग एक दोन जणांसाठी एवढी मोठी मशीन सुरू करा ते परवडत नाही रव्याच्या म्हणून व्हाईट व्हाईट दिसते आणि हे आहेत गव्हाच्या आणि हा चुरा यायचा चुरा चालो बाय बाय आणि आता चाललो खाली सो बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओत.